नमस्कार मित्रांनो, मी हर्षल सोनवणे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत ऑगस्ट 2020 वेतन देयक कशा पद्धतीने तयार करायचे। ऑगस्ट 2020 या वेतन देयकामध्ये रेव्हेन्यू स्टॅम्प डिडक्शन हे कशा पद्धतीने लागू करायचं, आणि सोबतच आपण मागील मार्च 2020 25% वेतन हे अदा केलेलं आहे त्या वेतनामध्ये आपण कर्मचाऱ्यांचे लोन हे डिॲक्टिवेट केलेले होते, ते कशा पद्धतीने पॉज केले होते, ते कशा पद्धतीने आपण ॲक्टिवेट करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। सर्वप्रथमतः आपण महाकोश या वेबसाईटवरती आलेलो आहोत। आता या ठिकाणी आपल्याला सेवार्थ टॅब दिसत असेल, याला क्लिक करूया। आपल्यासमोर सेवार्थचे लॉग इन पेज ओपन झालेले आहेत। या ठिकाणी आपण असिस्टंटचा युजर आयडी पासवर्ड हा टाकूया। आपल्यासमोर व्हिडिओ असिस्टंटचं लॉग इन पेज ओपन झालेलं असेल। सर्वप्रथमतः आपल्याला काय करायचं आहे, मार्च 2020 25% वेतन हे लॉग झालेलं आहे का नाही हे आपल्याला तपासून घ्यायचं आहे। वर्कलिस्टमध्ये जायचं, वर्कलिस्टमधून पेरोल, पेरोलवरनं आपल्याला पेरोल जनरेशन अँड व्ह्यूमध्ये जायचं, आणि खाली चेंज स्टेटमेंट अँड पेएबल डिटेल्सला क्लिक करायचं। या ठिकाणी आपल्याला महिना निवडायचा आहे। आपण मार्चचं पगार बिल तयार केलेलं आहे, मार्च हा सिलेक्ट केलेला आहे। शो पे बिल्सला क्लिक करूया। या ठिकाणी बघा, आपल्याला मार्च 2020 25% हे बिल दिसतंय, आणि या ठिकाणी आपल्याला ऑटोलॉग स्टेटस वाउचर नंबर पडलेला आहे, दिनांक पडलेले म्हणजे बिल आहे ऑटोलॉग झालेलं आहे। आता या ठिकाणी आपण ऑगस्ट 2020 वेतन देयक तयार करू शकतो। आता आपण सर्वप्रथमतः वर्कलिस्टमध्ये जाऊया। वर्कलिस्टमधून पेरोल, पेरोलवरनं DDO प्रोफाईल, DDO प्रोफाईलवरनं अटॅच एम्प्लॉय टू बिल ग्रुप या टॅबला आपल्याला क्लिक करायचं आहे। कारण आपल्याला मार्च 2020 आपण 25% वेतन देयक तयार केलं आहे, त्यातून आपल्याला कर्मचारी आधी डिटॅच करावं लागतील। इथं आपण तो बिल ग्रुप निवडूया। या ठिकाणी बघा, सगळे कर्मचारी दिसतात आपल्याला। सर्व कर्मचाऱ्यांना आपल्याला सिलेक्ट करायचं आहे, आणि डिटॅच हे बटन दिसतं आपल्याला, डिटॅच या बटनाला आपण क्लिक करूया। सर्व कर्मचारी आपल्याला डिटॅच झालेले दिसतील। आता सेवा बटनाला क्लिक करूया। अशा पद्धतीने आपण कर्मचारी बिल ग्रुपमधून डिटॅच केलेले आहेत। आता ज्या बिल ग्रुपमध्ये आपल्याला वेतन तयार करायचं आहे त्या मेन बिल ग्रुपला आपण इथं सिलेक्ट करूया, आणि या ठिकाणी ते सर्व कर्मचारी आपल्याला अटॅच करायचे। गोया बटनाला क्लिक करूया। या ठिकाणी बघा, आपल्याला हे सर्व कर्मचारी ह्या बिल ग्रुपला जॉईन करायचे आहेत। त्याच ठिकाणी या इथं चेकमार्कवर चेकमार्क करूया। सर्व कर्मचाऱ्यांना चेकमार्क झालेलं दिसेल, आणि इथं अटॅच बटन दिसतं, अटॅच या बटनाला क्लिक करूया। कर्मचारी या ठिकाणी अटॅच झालेले आहेत, आणि सेव्ह या बटनाला क्लिक करूया। मेसेज आलेला असेल, बिल ग्रुप मॉडिफाईड सक्सेसफुली, ओके करूया। अशा पद्धतीने आपण कर्मचारी डिटॅच अटॅच हे केलेले आहेत। आता इथून आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे, इथून लॉगआउट होऊया। आता आपण बघणार आहोत की रेव्हेन्यू स्टॅम्प डिडक्शन हे कशा पद्धतीने ऑगस्ट 2020 वेतन देयकामध्ये लागू करायचं। आता या ठिकाणी आपल्याला व्हिडिओ लॉग इन व्हायचं आहे। या ठिकाणी आपण DDO लॉग इनला आलो आहोत। आता आपल्याला रेव्हेन्यू स्टॅम्प डिडक्शन हे कशा पद्धतीने लागू करायचे। सर्वप्रथम तर आपल्याला वर्कलिस्टमध्ये जायचं आहे। तिथून पेरोलवरनं बघा, इथं आपल्याला दिसतं आहे डिपार्टमेंट इलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन या टॅबला आपण क्लिक करूया। इथं बघा, एक पेज नवीन ओपन झालेलं आहे। इथं वर आपल्याला चार टॅब दिसत आहेत, अलाउन्सेस डिडक्शन, नॉन गव्हर्नमेंट डिडक्शन आणि लोन्स अँड ॲडव्हान्सेस। आता डिडक्शन या टॅबमध्ये आपण रेव्हेन्यू स्टॅम्प हे ऑप्शन शोधायचं आपल्याला। आता या ठिकाणी बघा, आपल्याला रेव्हेन्यू स्टॅम्प हा टॅब दिसतो आहे। या टॅबवरती आपल्याला चेकमार्क करायचं आहे, चेकमार्क केलेलं आहे। आपण खाली स्क्रॉल डाऊन करायचं, आणि इथं बघा सेव्ह बटन दिसत असेल। आपण इथं बघा रेव्हेन्यू स्टॅम्पला चेकमार्क केलेलं आहे, स्क्रॉल डाऊन केलेलं आहे, आणि सेव्ह बटनला क्लिक करूया। आपण इथं सेव्ह केलेलं आहे, डू यू वॉन्ट टू सबमिट, ओके करूया।
रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली ओके करूया। इथून पुन्हा आपल्याला लॉग आउट व्हायचे, पुन्हा आपल्याला असिस्टंट लॉग इनला जायचे। आता या ठिकाणी पुन्हा आपल्याला वर्कलिस्ट मध्ये जायचे, वर्कलिस्ट मधून पेरोल, पेरोल वरन बघा आपल्याला टॅब दिसतोय एम्प्लॉय एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस अँड डिडक्शन, या टॅबला आपण क्लिक करायचे। या टॅबला क्लिक केल्याच्यानंतर इथं बघा डाव्या हाताच्या कोपऱ्यात आपला एम्प्लॉई एलिजिबिलिटी फॉर अलाउन्सेस डिडक्शन इन बल्क या लिंकला आपल्याला क्लिक करायचं आहे। इथं बघा अशा पद्धतीचं पेज ओपन झालं आहे। टाईप ऑफ कॉम्पोनंट सिलेक्ट ॲटम बिल ग्रुप, या ठिकाणी टाईप ऑफ कॉम्पोनंट आपल्याला डिडक्शन करायचं आहे, डिडक्शनला आपण सिलेक्ट करूया। सिलेक्ट पे ॲटम, इथं बघा आपल्याला दिसत असेल रेव्हेन्यू स्टॅम्प, रेव्हेन्यू स्टॅम्पला क्लिक करूया। प्लीज सिलेक्ट बिल नंबर, आता ज्या बिल ग्रुपमध्ये आपण सगळे कर्मचारी सिलेक्ट केलेले तो बिल ग्रुप या ठिकाणी आपल्याला निवडायचा आहे। आता आपण तो बिल ग्रुप या ठिकाणी निवडूया। या ठिकाणी सर्व कर्मचारी इथं आपल्याला अटॅच झालेले दिसतील, हे बघा सर्व कर्मचारी या ठिकाणी आपल्याला आलेले। तर या ठिकाणी वरती जो चेक मार्क दिसतो चेक मार्कला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि फक्त सेवा बटणाला क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने आपण रेव्हेन्यू स्टॅम्प डिडक्शन सगळ्या कर्मचाऱ्यांना अलो केलेलं आहे। रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली मेसेज आलेला आहे, ओके करूया। इथं आता आपलं रेव्हेन्यू स्टॅम्प डिडक्शन हे काम संपलेलं आहे। अशा पद्धतीने आपण रेव्हेन्यू स्टॅम्प डिडक्शन व्हिडिओ लॉग इनमधून कसा चेकमार्क करायचा आणि असिस्टंट लॉग इनला येऊन बल्क मोडमध्ये कसं चेकमार्क करायचं हे बघितलेलं आहे। आता पुढे जाऊया आपण वर्कलिस्टमध्ये। वर्कलिस्टमध्ये गेल्याच्यानंतर बघा आपल्याला मार्च 2020 25% जे वेतन आपण अदा केलेलं आहे त्यावेळेस आपण लोन हे पॉज केलेलं आहे, ते ॲक्टिवेट कसे करायचे ते बघूया। पेरोलमध्ये जायचं, इथून पुन्हा आपल्याला एम्प्लॉय इन्फॉर्मेशन आणि खाली आल्याच्यानंतर बघा इथं एम्प्लॉय लोन डिटेल्स या टॅबला आपण क्लिक करूया। इथं बघा कर्मचारी दिसत आहेत आपल्याला। आता आपण वर्ग 3 कर्मचाऱ्यांच्या नावाच्या समोर जे आपण पॉज केलेले लोन ते सगळे आपल्याला ॲक्टिवेट करायचे आहेत। आता इथं कर्मचाऱ्याच्या नावावरती क्लिक करायचं, वर्ग 3 कर्मचारी आपल्याला एवढं फक्त बघायचं आहे, क्लिक करूया। इथं बघा आपल्याला पॉजवरती चेकमार्क झालेला दिसतोय, इथं आपण एसवरती करूया ॲक्टिव्ह एस, पुन्हा आपल्याला पॉपअप विंडो येईल आर यू शुअर यू वॉन्ट टू ॲक्टिवेट द लोन, ओके करूया आणि फक्त सेव्ह या बटणाला क्लिक करायचं आहे। रेकॉर्ड अपडेट सक्सेसफुली ओके। अशा पद्धतीने सर्व कर्मचाऱ्यांच्या नावाच्या समोर तुमचे फेस्टिवल ॲडव्हान्स असतील, जीपी ॲडव्हान्स असेल, सगळ्या लोनला आपल्याला ॲक्टिवेट करायचं आहे। आता ते आपण करून घेऊया। अशा पद्धतीने आपण सर्व कर्मचाऱ्यांचे लोन हे ॲक्टिवेट केलेले आहेत। आता आपल्याला नेहमीच्या प्रमाणे आपण जे काही वर्ग 3 कर्मचारी वर्ग 4 कर्मचारी जी पी एफ इन्कम टॅक्स हे काय सेव्ह करायचं करतो ते आपण या ठिकाणी सेव्ह करून घेऊया। वर्कलिस्टमध्ये जायचं आपल्याला, वर्कलिस्टमधून पेरोल, पेरोलवरून आपल्याला बघा इथं बघा एम्प्लॉय इन्फॉर्मेशन, एम्प्लॉय इन्फॉर्मेशन आल्याच्यानंतर बघा इथं नॉन कॉम्पिटिशनल डॉज अँड डिडक्शन या बटनला क्लिक करूया। इथं बघा एक पुन्हा नवीन पेज ओपन झालेलं आहे, टाईप ऑफ कॉम्पोनंट इथं डिडक्शन सिलेक्ट पे ॲटम जी पी एफ ग्रुप ए बी सी पे बिल मंथ, या ठिकाणी आपल्याला ऑगस्ट पे बिल इयर 2020 बिल ग्रुप, ज्या बिल ग्रुपमध्ये आपण सर्व कर्मचारी सेव्ह केलेले तो बिल ग्रुप निवडायचा। या ठिकाणी सर्व कर्मचारी सिलेक्ट झालेले आहेत आणि सेवा बटणाला क्लिक करायचं। इथं जर का काही कर्मचाऱ्याची जर का आपल्याला विनंती असेल की माझा जी पी वाढून घ्या किंवा कमी करून घ्या तरच या ठिकाणी आपल्याला बदल करायचा आहे, नाहीतर ॲज इट इज आहे तेच राहू द्यायचं आणि सेवा बटणाला क्लिक करायचं, ओके करूया। वर्गचार कर्मचाऱ्यांसाठी पण तसंच करायचं आपल्याला। या ठिकाणी ग्रुप डी पेबिल मंथ वर्ष आणि सेव्ह, आता या ठिकाणी वर्ग 3 वर्ग 4 कर्मचाऱ्यांचा जी पी एफ आपण सेव्ह केलेला आहे। आता पुन्हा आपण इन्कम टॅक्स
इथं इन्कम टॅक्सवरती सिलेक्ट करायचं. महिना निवडायचा ऑगस्ट, वर्ष निवडायचं 2020. बिल ग्रुप निवडलेलंच आहे. आता या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांना ज्यांना ज्यांना इन्कम टॅक्स बसतो त्या आपल्याला दिसत असतील, सेवा बटणाला क्लिक करायचं, ओके करायचं आहे. पुन्हा या ठिकाणी बघा आपल्याला दिसत असेल सर्विस चार्जेस अँड गॅरेज चार्ज. या ठिकाणी महिना निवडून घ्यायचा आहे आणि सेवा बटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे, ओके करूया. अशा पद्धतीने आपण डिडक्शन इथं ॲड केलेलं आहे. अलाउन्सेसमध्ये आपल्याला कोणाला काही अलाउन्सेस द्यायचे नाही, त्याच्यामुळे काही प्रश्न येत नाही. आणि आता पुन्हा आपल्याला वर्कलिस्टमध्ये जायचं आहे. वर्कलिस्टमध्ये पेरोल, पेरोलवरनं एम्प्लॉई इन्फॉर्मेशन आणि या ठिकाणी आपल्याला बघा नॉन गव्हर्मेंट टॅब दिसतो आहे, त्याला क्लिक करूया. या कर्मचाऱ्यांचं आपल्याला काय नॉन गव्हर्मेंटमध्ये कपात करायची ती करून घ्यायची. ऑगस्ट इथं बिल ग्रुप निवडून घ्यायचा. आपल्याला कोणत्या पद्धतीने कपात करायची ती या ठिकाणी कपात करून घ्यायची, ती अपडेट करायची आणि सेवा बटणाला आपल्याला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने जी काय आपल्याला कपात करायची ती कपात या ठिकाणी आपण अपडेट करून घ्यायची. आता या ठिकाणी आपली सगळी प्रोसेस ही संपलेली आहे. आता आपण आपलं जे बिल आहे ते जनरेट करायचं आपल्याला. वर्कलिस्टमध्ये जाऊया. वर्कलिस्टमधून पेरोल, पेरोलवरनं इथं बघा पेरोल जनरेशन व्ह्यू जनरेट चेंज स्टेटमेंट, ओके करूया. या ठिकाणी आता महिना निवडायचा आपल्याला ऑगस्ट. इयर बाय डिफॉल्ट आलेलं आहे. बिल नंबर ज्या बिल ग्रुपमध्ये आपण कर्मचारी अटॅच केलेले आहे तो बिल ग्रुप या ठिकाणी निवडायचा आहे. पे बिल टाईप, पे बिल आणि जनरेट या बटणाला आपण क्लिक करूया. या ठिकाणी मेसेज आलेला आहे चेंज स्टेटमेंट जनरेट सक्सेसफुली, ओके करूया. इथं बघा आपलं पे बिल तयार झालेलं आहे. इथं चेकबॉक्सला चेकमार्क करूया आणि फॉरवर्ड चेंज स्टेटमेंट इथं बघा चेकमार्क आहे. चेकमार्क केल्याच्यानंतर फॉरवर्ड पे बिल टू बीम्स, वाउचर एंट्री आणि जनरेट पे बिल हे तीन ऑप्शन आपल्याला समोर डिजेबल झालेले आहेत. आणि फक्त फॉरवर्ड चेंज स्टेटमेंट टू डीडीओ आणि डिलीट हे दोनच बटन आपल्याला एनेबल दिसत आहेत. या ठिकाणी आपल्याला जर काही बिल डिलीट करायचं असेल तर आपण डिलीट या बटनावरती क्लिक करून बिल डिलीट करू शकतो. आता आपल्याला बिल डिलीट न करता फॉरवर्ड चेंज स्टेटमेंट टू डीडीओला आपल्याला फॉरवर्ड करायचं आहे. या बटनला आपण क्लिक करूया, ओके करूया. फॉरवर्ड सक्सेसफुली, ओके करूया. डीडीओ असिस्टंटवरून आपल्याला पुन्हा लॉगआउट व्हायचं आहे. आता आपण डीडीओ लॉगिनला जायचं. इथून वर्कलिस्टमध्ये जाऊया. पेरोल, पेरोलवरून इथं बघा आपल्याला दिसतं आहे अप्रूव रिजेक्ट चेंज स्टेटमेंट, याला क्लिक करूया. या ठिकाणी इथं महिना निवडायचा आपल्याला. ज्या महिन्याचं पे बिल असेल तो महिना ऑगस्ट निवडूया. शो पे बिल करूया. या ठिकाणी आपल्याला आपलं बिल दिसत असेल चेकबॉक्सला चेकमार्क करूया आणि अप्रूव स्टेटमेंट करूया, ओके करूया. अप्रूव सक्सेसफुली, ओके करूया. इथून पुन्हा आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे. इथं पुन्हा आपल्याला असिस्टंट लॉगिनला आपल्याला पुन्हा जायचं. या ठिकाणी आपण असिस्टंट लॉगिनला आलो आहोत. वर्कलिस्ट, वर्कलिस्टमधून पेरोल, पेरोलवरनं पेरोल जनरेशन अँड व्ह्यूमध्ये जाऊया आणि चेंज स्टेटमेंट अँड पेएबल डिटेल्सला क्लिक करूया. इथं पुन्हा आपल्याला महिना निवडायचा आहे ऑगस्ट. शो पे बिल्स, या ठिकाणी बघा आपल्याला बिल दिसत असेल चेकबॉक्सला चेकमार्क करूया. आता इथं बघा आपल्याला तीन टॅब पुन्हा फॉरवर्ड पे बिल्स टू बीम्स, वाउचर एंट्री आणि फॉरवर्ड चेंज स्टेटमेंट टू डीडीओ हे तीन बटन आपल्यासाठी डिजेबल झालेले आहेत. आणि डिलीट आणि जनरेशन जनरेट पे बिल हे दोन ऑप्शन उपलब्ध आहेत. आता आपल्याला पे बिल जनरेट करायचं आहे. जनरेट पे बिल या बटनला क्लिक करूया, ओके करूया. पे बिल जनरेट सक्सेसफुली, ओके करूया. आता इथं बघा पे बिलच्या खाली नंबर दिसतो आहे, त्या नंबरवर आपल्याला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आपल्या वेतन देयकाचं इनर ओपन होईल. त्या इनरमध्ये आपण सर्व गोष्टी आलेल्या आहेत किंवा नाहीत, का काही राहून गेलेले आहेत त्या या ठिकाणी आपल्याला चेक करून घ्यायचे आहेत. फेस्टिवल ॲडव्हान्स कपात झालेली आहे.
आणि इथं बघा रेव्हेन्यू स्टॅम्पमध्ये 1-1 रुपये आलेलं आहे बघा, इथं दिसत असेल आपल्याला। मग अशा पद्धतीने आपण आपलं ऑगस्ट 2020 नियमित वेतन देयक तयार केलेलं आहे। बीम्सला फॉरवर्ड करण्यासाठी आपल्याला पुन्हा वर्कलिस्टमध्ये जावं लागेल। वर्कलिस्टमधून पेरोलवरून आपल्याला या ठिकाणी पेरोल जनरेशन व्ह्यूमध्ये जायचं, चेंज स्टेटमेंट अँड पेबिलला क्लिक करायचं। इथं बघा महिना निवडायचा आपल्याला आणि शो पे बिल क्लिक करूया। इथं बघा चेक बॉक्सला चेक मार्क करायचं आणि आता बघा हे दोन टॅब आपल्या समोर डिजेबल झालेले आहेत, फॉरवर्ड चेंज स्टेटमेंट टू रेडिओ आणि जनरेट पे बिल। आता या ठिकाणी फॉरवर्ड पे बिल्स टू बीम्स, व्हाउचर एंट्री अँड डिलीट हे तीन टॅब आपल्या समोर एनेबल झालेले आहेत। आता आपल्याला ह्या बिलाची बीडेस काढण्यासाठी आपल्याला फॉरवर्ड पे बिल्स टू बीम्स या बटनला क्लिक करायचं आहे। या बटनला क्लिक केल्याच्यानंतर आपल्याला ऑथरायझेशन नंबर दिसतो बघा, इथं या ठिकाणी रेड कलरच्या याच्यामध्ये नंबर आलेला असेल, त्या नंबरवरती क्लिक केल्याच्यानंतर आपल्या समोर सदर बिलाची बीडेस ओपन झालेली असेल। अशा पद्धतीने आपण ऑगस्ट 2020 वेतन देयक तयार केलेलं आहे। आता इथून आपल्याला लॉगआउट व्हायचं आहे, लॉगआउट होऊया। हा व्हिडिओ आपण शॉर्टपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद। थँक्यू।